एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच असून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाया होण्यास सुरुवात झाली आहे. याच विषयावर अजून माहिती देण्याकरिता एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेखर चन्ने यांनी माहिती दिली की निलंबित कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाऊ शकते, तशा कार्यपद्धतीची सुरुवातही करण्यात आली आहे. नागरिकांना सेवा देण्याची गरज असल्यामुळे आता खासगी चालक नियुक्त करण्यास सुरुवात झाली असून 700 चालक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड होणार नाही यासाठी नवीन चालकांची सर्व चाचणी करूनच नियुक्ती होणार आहे. कुठेतरी अननोन व्यक्तींनी दगडफेक केली असे बरेचसे एफ आय आर विविध विभागामध्ये झालेले आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. पोलिसांमध्ये एफ आय आर फाईल झाल्या आहेत. आम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत आणि जे कोणी असतील आमचे कर्मचारी असतील किंवा बाहेरचे व्यक्ती असतील त्यांच्याविरुद्ध निश्चितपणे कारवाई केली जाईल. 40-50 एफ आय आर झालेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात हे प्रकार वाढलेले आहेत आणि ते योग्य नाही. म्हणजे अशा पद्धतीने कोणीच प्रवाशांच्या जीवाशी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी अशा प्रकारे खेळू नये असं माझं आव्हान या ठिकाणी आहे. जवळपास 1200 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. यामध्ये तर कर्मचारी एक आमच्या एस टी व्यवसायाचं एक आहे की तुमचा एक दिवस गेला तो परत येत नाही. म्हणजे जी एक सीट खाली जाते जो एक दिवस वाया जातो, जी बस रिकामी जाते बसमधली सीट रिकामी जाते तो परत लॉस आपल्याला भरून निघता येत नाही. पण इथून पुढे जे आहे जेव्हा आमचे कर्मचारी संपूर्णपणे कामावर येतील आणि ऑपरेशन्स चालू होतील त्यावेळेस जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सेवा दिली तर तो थोड्याबहुत प्रमाणात आपण तोटा भरून काढू शकतो. तसेच त्यांनी सांगितले की आतापर्यंत एसटी महामंडळाला 1200 कोटी रुपयांचा फटका बसला असून हे नुकसान भरून काढणे अवघड आहे. आतापर्यंत 26,500 कर्मचारी कामावर परतले असून 92,000 3,132 कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याचे पण त्यांनी सांगितले. आता आकडेवारी जर आपण बघितली तर आपण जे म्हणता 25-30 कर्मचारी होते ते 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वीची परिस्थिती होती. आज रोज साधारणपणे 300-350 कर्मचारी रोज रुजू होत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि आमचा फीडबॅक जो आहे त्यानुसार इतर अनेक कर्मचाऱ्यांना रुजू व्हायचा आहे. रोज मला किमान 3-4 तरी कर्मचारी डायरेक्टली फोन करून बोलतात माझ्याशी आणि ते सांगतात की आम्हाला रुजू व्हायचं आहे, कसं रुजू व्हायचं ते सांगा. त्यांच्यावर एक सामूहिक दबाव पण आहे. संपकरीमध्ये जे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांचा पण त्यांच्यावर दबाव आहे. माझं असं सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकाने रुजू व्हावं कामावरती. प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे, चर्चेतून मार्ग निघू शकतो. याच्यामध्ये आत्महत्या हे एक अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्याला विविध कारणं असू शकतात. त्या कारणामध्ये आपल्याला जायचं कारण नाही. आत्महत्या होणं निश्चितपणे दुर्दैवी बाब आहे. ज्यावेळेस ते जॉईन झाले त्यानंतर त्यांचं पुढचं वेतन जे होईल आता त्यामध्ये त्यांना नवीन वेतन जे मिळेल ते नवीन वाढलेल्याप्रमाणेच मिळेल. जुन्या प्रमाणे वेतनाचा प्रश्नच येतो. ते रुजू झाल्यानंतर 1 महिना भरानंतर त्यांचं वेतन त्यांना मिळेल. त्यावेळेस ते नवीन प्रमाणेच मिळेल.